मित्रांनो नमस्कार सांगली जिल्हाधिकारी म्हणून काम करताना माझ्या हातून झालेल्या एका चांगल्या कामाविषयी आज आपण बोलणार आहोत मी नुकताच जिल्हाधिकारी म्हणून जॉईन झालो होतो आणि मला सांगितलं की अजून दोन दिवसानंतर आपल्याला एक रिमांड होमची मिटिंग घ्यायची आहे मी म्हटलं रिमांड होमची मिटिंग ही रिमांड होममध्ये घ्यायला पाहिजे त्यामुळे एवढ्या मिटिंग असतात कलेक्टरना की तेवढा वेळ मिळत नाही त्यामुळे बहुतेक वेळात रिमांड होमचे लोक ऑफिसमध्ये येतात आणि इथेच मिटिंग होते मी म्हटलं नाही पहिल्यांदा तर मी नक्कीच रिमांड होममध्ये मा मला बघायला आवडेल आणि ते जाऊन पाहायला पाहिजे आणि तिथेच मिटिंग घ्यायला पाहिजे मी गेलो आणि सगळी मिटिंग झाल्यावर मला त्या विश्वस्तांनी सांगितलं की साहेब नुकतीच दोन तीन दिवसापूर्वी एक मुलगी अतिशय चुनचुनी तशी आली आहे आणि तिच्या हृदयामध्ये काहीतरी होल आहे त्यामुळे तिचे आईवडील तिला घरी एकटे सोडून गायब झाले आहेत ही अशी गोष्ट हे फार आश्चर्यकारक होती केवळ एका लहान मुलीला स्वतःच्या हृदयामध्ये दोन होल आहेत आणि त्याचा खर्च आपल्याला भागवणार नाही किंवा तीन चार लाख रुपये खर्च येईल आणि एवढे आपण मजूर म्हणून कुठून देणार असा प्रश्न पडल्यामुळे हे आ, या मुलीला सोडून आईवडील निघून गेले होते आणि मी ताबडतोब मुली मुली त्या मुलीला समक्ष बोलवलं डॉक्टरांना बोलवलं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने सांगितलं या मुलीची उद्याच्या उद्या शासकीय हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करा आणि चोवीस तासात आम्ही तिची फाईल तयार केली आणि खरं तर त्या मुलीमुळे मला प्रेरणा मिळाली की अशा प्रकारच्या गरीब मुलांच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी प्रशासन करू शकलं पाहिजे मी मुख्यमंत्री निधीतनं एकाच वेळी सगळ्या ऑपरेशनचे पैसे द्यावेत अशा प्रकारची विनंती केली बऱ्याच वेळा काय होतं की वेगवेगळ्या संस्थांना त्यासाठी पैसे मागावे लागतात आणि मग काही संस्था दहा हजार काही संस्था पंधरा हजार देतात पण तोपर्यंत पंचवीस फाईल तयार करावे लागतात आणि त्याचा झेरॉक्सचा खर्च पण अनेक पालकांना पेलवत नाही अशावेळी मार्ग म्हणून एकाच मुख्यमंत्री निधीतून जर ही रक्कम गेली तो ऑपरेशन सोपे होतील असं लक्षात आल्यावर मी तसा एक प्रस्ताव तयार केला आणि तब्बल त्र्याहत्तर मुलं मला अशी सापडली की जी शाळेमध्ये जातात आणि अतिशय लहान वयाची आहेत आणि त्यांना हृदयाचा प्रॉब्लेम आहे अशा सगळ्या मुलांची एकत्र शस्त्रक्रिया मी करायचं ठरवलं आणि त्यातून हा उपक्रम आ, साकार झाला आणि अनेक मुलांच्या आयुष्यामध्ये त्यामुळे नवी पहाट निर्माण झाली मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्यासाठी विशेष निधी देऊन एकाच हॉस्पिटलमध्ये सगळ्या पालकांची दीड महिने राहण्याची सोय ऑपरेशनची सोय ही सगळी मोफत करण्यात आली आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचा उपाययोजना ही स्थानिकरित्या प्रशासनामार्फत करता येणं शक्य व्हायला पाहिजे अशा प्रकारची रचना जर आपण करू शकलो तर अनेक गरीब लोकांच्या आयुष्यामध्ये आपण मोलाचा काहीतरी बदल आपल्याला घडवता येणं शक्य आहे विशेष म्हणजे जान्हवी या मुलीचं ऑपरेशन झाल्यानंतर जवळजवळ तब्बल तीन वर्षानंतर तिचे आईवडील सापडले आणि गरिबीमुळे केवळ आम्ही बाजूला गेलो होतो असं त्यांनी सांगितलं मला असं वाटतं की अशा प्रकारे जान्हवीच्या पावलांनी जवळजवळ रिमांड होमध्ये क्रांती झाली हजारो लोकांनी त्याला डोनेशन दिले आणि रिमांड होमचं रुपडंसुद्धा पालटायला मदत झाली समाजाला बरोबर घेऊन चांगलं काम करता येतं असं एक आत्मविश्वास म्हणूनसुद्धा मला असं वाटतं हे उदाहरण नवीन प्रशासकांनी त्याच्याकडे पाहायला पाहिजे